कुठे फिरताय? आई हॉस्पिटल मध्ये आहे सर। साहेब दूध घ्यायला चाललोय। मी मेडिकल मध्ये औषध घ्यायला चाललोय। इकडे चाललो सर जेवणाचं पार्सल आणायला। साहेब मित्राला भेटायला चाललोय। साहेब भाजीलीने जा रो। सर संतांना जा रो। मास्क फक्त शनिवार रविवारीच घालायचंय ना। दुपारी 12 नंतर लेडीजला अलाउड आहे ना। कांदे का भाव इतना बढ़ गया। जाऊ क्या? हिमालयात जातोय तपश्चर्या करायला। आता एवढंच ऐकायचं बाकी राहिलंय। आयुष्य धन्य झालं। कान तृप्त झाले यांची कारण ऐकून। रस्त्यावर उभा असलेला पोलीस त्या विनाकारण भटकणाऱ्यानं वेडा वाटतो का? हे रस्ते पे विनाकारण निकलने वाले तुम जिस स्कूल में पढ़ते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है। कुठे फिरताय? आई हॉस्पिटल मध्ये आहे सर। कुठल्या हॉस्पिटल मध्ये आहे? बंगली। डॉक्टरांना फोन लाव। अरे डॉक्टरांना फोन लाव। दादा ना सर चुकी झाली सर। का उगाच बाहेर निघता? तुमचाही जीव धोक्यात घालता आणि आमचाही त्रास वाढवता। हात जोडून विनंती करतो प्लीज विनाकारण घराच्या बाहेर पडू नका। जगासाठी नको, देशासाठी नको, इतर लोकांसाठी नको, केवळ आणि केवळ तुमच्या कुटुंबासाठी विनाकारण घराबाहेर पडू नका। ही नम्र विनंती। जय हिंद जय महाराष्ट्र।